Hello students, I am Professor Mahesh Rajput, your chemistry teacher. As already we introduced in our classroom, but this is my first video lecture, and from that of the first video lecture we are going to start. There is one topic in your syllabus, that is about that of the metallurgy. Okay, in class 10 8th topic is this, and that is about that of the metallurgy. Generally, metallurgy is related with that of the elements and compounds. Generally, जी क्या metallurgy? तो metallurgy कशाशे related है? तो that related with that of the elements and compounds. So firstly, see as we discussed in classroom, that elements are classified into that of the three types. Which are the three types? One, it is about that of the metals. Other, it is about that of the non-metals, and third, it is about that of the metals. तर समजून बघा आपण की जे elements आहेत, ते elements किती parts मध्ये classify झालेले आहेत? तीन parts मध्ये. कोणकोणते तीन parts मध्ये? पहिला part आहे metals चा, second part आहे तो non-metals चा, and third part आहे तो कोणता? Metals. Okay? Third part, it is about that of the metals. That elements are classified into that of the three parts. First part, it is about the metals. Second part, it is about that of the non-metals. And third part, it is about that of the metals. Okay. Now see, what will be that of the physical properties of metals? The metals' cha physical properties, तुम्हें क्या-क्या समझना था? क्यों? तुम्हाला मेटल म्हणजे काय काय माहित आहे किंवा त्याच्या प्रॉपर्टीज तुम्ही काय काय सांगू शकता? तर पहिली इम्पॉर्टंट प्रॉपर्टी काय बघा, जनरली ऑल मेटल्स आर एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट. बऱ्यापैकी जर बघितलं तुम्ही तर सगळ्याच्या सगळे मेटल्स किंवा मोस्ट ऑफ द मेटल्स हे कशामध्ये एक्झिस्ट होतात? सॉलिड स्टेट मध्ये एक्झिस्ट होतात. म्हणजे बाबा तुम्ही लोखंड घ्या, सोनं घ्या, चांदी घ्या, हे सगळे मेटल्स आहेत ना, तर हे सगळे कशामध्ये एक्झिस्ट होतात? दोज कॅन बी एक्झिस्टेड इन टू दॅट ऑफ द सॉलिड स्टेट. ओके, पण तिथे काही एक्सेप्शनल आहे, हे आपण नोट म्हणून सांगू. एक महत्वाचे एक्सेप्शनल असणार आहे बघा, गॅलियम. कोणता मेटल सांगतोय आपण? देयर इज अ मेटल गॅलियम एंड मेटल मर्क्युरी HG. कोणते दोन मेटल? गॅलियम एंड मर्क्युरी. दीज टू मेटल्स आर एक्झिस्टेड इन टू दॅट ऑफ द लिक्विड स्टेट. हे एक्सेप्शनल केसेस आहेत. ज्याच्या नोट म्हणून सांगतोय ते एक्सेप्शनल केसेस महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. फिल इन द ब्लँक्स ला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. काय सांगितलं? जनरली ऑल मेटल्स आर एक्झिस्टेड इन टू दॅट ऑफ द सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट मध्ये काय होतात? मेटल एक्झिस्ट होतात. मग त्याच्यातले एक्सेप्शनल केस कोणते? गॅलियम आणि मर्क्युरी, जे कशामध्ये एक्झिस्ट होता? लिक्विड स्टेट मध्ये. ही पहिली प्रॉपर्टी. मेटलची दुसरी प्रॉपर्टी तुम्ही काय सांगू शकताय? व्हॉट इज द सेकंड प्रॉपर्टी ऑफ दॅट ऑफ द मेटल? मेटलची दुसरी प्रॉपर्टी तुम्ही काय सांगू शकता? जनरली बघा, दॅट मेटल्स शो लस्टर. लस्टर म्हणजे काय? शाइनिंग. म्हणजे मेटल्स काय होऊ शकतात? शाईन होऊ शकतात. ओके, पण याच्यात पर कंडिशन काय आहे? फेन दिस मेटल आर एक्सपोज टू एअर. व्हेन दिस मेटल्स आर एक्सपोज टू एअर, ऑक्सिजन और मॉइश्चर यांच्यापैकी कशालाही जर काय झाले, ते एक्सपोज झाले, देन ते बिकम्स फॉर देअर शाईन शुड बी डिक्रीजेस. जस्ट एक एक्झाम्पल घ्या तुम्ही. जर समजा काय केलं, तुम्ही लोखंड घेतलात, लोखंड काय केलं, कशानेही जर घासलात आणि जर एका दिवसासाठी तुम्ही काय केलं, त्याला परत हवेमध्ये ठेवून दिला, तर त्या लोखंडावरती बघा तुम्हाला गंज चढलेला दिसतो ना. तर तेच जे मेटलचं चकाकणं आहे ते म्हणजे काय? लस्टरस, म्हणजे त्याला शाईनिंग म्हणतो आपण. बट दीज मेटल्स आर एक्सपोज टू एअर, ऑक्सिजन और मॉइश्चर. पण तेच जर मेटल तुम्ही काय केलात, एअर, ऑक्सिजन किंवा मॉइश्चरला एक्सपोज केलात, देन देअर शाइनिंग प्रॉपर्टी, देअर लस्टरस प्रॉपर्टी शुड बी डिक्रीजेस. सो दॅट इज द सेकंड प्रॉपर्टी अबाउट द लस्टरस.
मेटल ची थर्ड प्रॉपर्टी क्या बोला, जनरली मेटल्स आर मेलेबल एंड डक्टाइल। मेटल्स से क्या असते मेलेबल एंड डक्टाइल। आता मेलेबल एंड डक्टाइल म्हणजे काय, तर तुम्ही त्या मेटल्स चा यूज करून शीट्स काढू शकता किंवा वायर ड्रॉन करू शकता। म्हणजे आता तुम्हाला माहित आहे घरी असणारी वायर वगैरे तुम्ही बघताय, तर त्या कशापासून बनलेल्या असतात, कॉपर पासून, कॉपर मेटल, तर किंवा जे पत्रे असतात लोखंडाचे बनलेले असतील, तर हे जे मेलेबिलिटी आणि डक्टेबिलिटी आहे, डक्टेबिलिटी आहे, दॅट प्रॉपर्टीज मस्ट बी शोन बाय दॅट ऑफ द मेटल्स। मेलेबिलिटी अँड डक्टेबिलिटी म्हणजे काय, मेटल शुड बी कन्वर्टेड इन टू दॅट ऑफ द शीट लाईक स्ट्रक्चर्स अँड वायर कॅन बी ड्रॉन फ्रॉम दॅट, त्याच्यापासून वायर ड्रॉन करू शकता। सो दॅट शुड बी मेलेबल अँड डक्टाइल। देन फोर्थ प्रॉपर्टी, फोर्थ प्रॉपर्टी तुम्ही कोणती सांगू शकता वगैरे, जनरली ऑल मेटल्स आर हार्ड। जनरली बऱ्यापैकी मेटल्स हे कसे असतात, हार्ड मेटल्स असतात। जनरली ऑल मेटल्स आर दॅट ऑफ द हार्ड मेटल। जनरली बऱ्यापैकी मेटल्स हे काय असतात, हार्ड मेटल्स असतात। मग तसं जर बघितलं तर त्याच्या सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा एक एक्सेप्शनल केस आहे, नोट बघा, दॅट ऑफ द अल्कली मेटल्स। कोणते मेटल्स सांगतोय आपण, फर्स्टली अल्कली मेटल्स। अल्कली मेटल्स म्हणजे असं ना, त्याच्यामध्ये लिथियम असेल, सोडियम असेल, पोटॅशियम असेल, दीज मेटल्स आर द व्हेरी सॉफ्ट मेटल्स। लिथियम, सोडियम किंवा पोटॅशियम जे असणार आहेत, दॅट मेटल्स आर द व्हेरी सॉफ्ट मेटल्स। इवन दे कॅन बी इझिली कट टू दॅट बाय युझिंग द नाईफ। म्हणजे तुम्ही चाकूचा युज करून सुद्धा हे काय करू शकता, कट करू शकता, एवढे ते सॉफ्ट मेटल्स असतात। म्हणजे ही एक त्याला एक्सेप्शनल केस आहे। जनरली ऑल मेटल्स आर हार्ड, नो डाऊट, पण काही मेटल्स लाईक अल्कली मेटल्स आर द सॉफ्ट अँड दीज मेटल्स आर लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम। दीज आर इझिली कट बाय द नाईफ। नाईफ ने तुम्ही काय करू शकता, त्याला इझिली कट करू शकता, ठीक आहे। त्याच्यानंतर फिफ्थ प्रॉपर्टी बघा, जनरली ऑल मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट। जनरली सगळ्या मेटलचे मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट हे काय असतात, हाय असतात। त्याचं एक एक्झाम्पल तुम्ही जर घेतला लाईक दॅट ऑफ टंगस्टन, टंगस्टन विल बी इंडिकेटेड बाय द सिम्बॉल डब्ल्यू, ओके। त्याचा जो बॉइलिंग पॉइंट असणार आहे दॅट शुड बी दॅट ऑफ द 3422 डिग्री सेल्सियस, दॅट इज द मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ दॅट ऑफ द मेटल। या मेटलचा मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट अँड मेल्टिंग सॉरी मेल्टिंग पॉइंट हा एवढा असणार आहे। पण त्याच्यातही परत एक नोट लक्षात ठेवा, काय नोट असणार आहे बघा, इन दॅट अगेन इम्पॉर्टंट नोट, द मेटल लाईक लिथियम, सोडियम, पोटॅशियम, मर्क्युरी, गॅलियम, दीज मेटल्स विल हॅव लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट। हे मेटल्स परत काय करतात, लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट कॅरी करतात। का, कारण बघा लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे जे मेटल्स आहेत ते सॉफ्ट मेटल्स आहेत, सॉफ्ट मेटल असल्याकारणाने त्यांचं मेल्टिंग पॉइंट कमी आहे, आणि मर्क्युरी आणि गॅलियम हे जे असणार आहे ते काय आहे, लिक्विड स्टेटमध्ये एक्झिस्ट होतात, त्यामुळे त्यांचा बॉइलिंग पॉइंट सुद्धा काय असणार आहे, कमी असणार आहे। सो दॅट इज वन इम्पॉर्टंट नोट यू हॅव टू नो। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रॉपर्टी तुम्ही काय सांगणार, सिक्स्थ प्रॉपर्टी, तर जनरली ऑल मेटल्स आर ऑर मोस्ट ऑफ द मेटल्स विल शो सोनरस प्रॉपर्टी। मोस्ट ऑफ द मेटल कोणती प्रॉपर्टी दाखवतात, सोनरस प्रॉपर्टी। आता सोनरस प्रॉपर्टी म्हणजे काय, की कोणत्याही मेटलला जर तुम्ही स्ट्रक केलात किंवा कोणत्याही मेटलला जर काय केलं कशानेही स्ट्राईक केलात, तर त्याच्यापासून तुम्हाला काय तयार होतो, साऊंड प्रोड्यूस होतो। जसं की बघा लोखंडावरती तुम्ही कशानंतर मारला तर त्याचा साऊंड प्रोड्यूस होतो, तर ते साऊंड प्रोड्यूस होणं म्हणजे काय सांगता, सोनरस प्रॉपर्टी। म्हणजे मोस्ट ऑफ द मेटल्स आर द सोनरस, आणि जे मेटल्स असे सोनरस प्रॉपर्टी दाखवतात दोज आर कॉल्ड एज द सोनरस मेटल। जे मेटल्स काय करतील, सोनरस प्रॉपर्टी दाखवतात, दॅट मेटल्स आर कॉल्ड एज द सोनरस मेटल्स, ओके। सो दीज आर द सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ दॅट ऑफ द मेटल्स। काय काय प्रॉपर्टी सांगितल्या, पहिली प्रॉपर्टी कोणती सांगितली, जनरली ऑल मेटल्स आर एक्झिस्टेड इन अ सॉलिड स्टेट एक्सेप्शनल केसेस गॅलियम अँड मर्क्युरी। सेकंड, मेटल शोज द लस्टरस प्रॉपर्टी, दॅट इज द शाइनिंग प्रॉपर्टी, बट व्हेन दीज मेटल्स आर एक्सपोज टू दॅट ऑफ द एअर, ऑक्सिजन ऑर मॉइश्चर, देअर शाइनिंग विल बी डिक्रीजेस।
Then third property, malleability and ductility. Metals will able to show the malleability and ductility property. All metals are hard in nature except in some cases lithium, sodium and potassium. They are the soft metals. All metals having there is a high melting point and boiling point. Their melting point and boiling point should be. One example will be taken as a tungsten. Tungsten indicated by the symbol W. Its melting point is 3422 degrees Celsius. Then here one important note, lithium, sodium, potassium, mercury and gallium, that should be having there is a low melting point and boiling point. And last property, most of the metal will show there is a sonorous property. These are the some important properties of the metals. Take the screenshot, then we will going to study the properties of the non-metals. Then next part, it is about that of the physical properties of that of the non-metals. आता आपल्याला काय बघायचे आहेत non-metalsच्या physical properties. आता पहिली physical properties मी काय सांगणार बघा non-metalचे. Some non-metals are existed into that of the solid state and some non-metals are existed into that of the gaseous state. म्हणजे दोन्ही स्टेट मध्ये ते एक्झिस्ट होतात. कोणत्या? सॉलिड स्टेट आणि गॅसियस स्टेट मध्ये. सम नॉन मेटल्स आर एक्झिस्टेड इन टू दॅट ऑफ द सॉलिड स्टेट अँड सम नॉन मेटल्स आर एक्झिस्टेड इन टू दॅट ऑफ द गॅसियस स्टेट. पण त्याच्यात एक इम्पॉर्टंट नोट परत लक्षात ठेवा, दॅट ब्रोमिन इट इज अ नॉन मेटल. Br2 म्हणजे कोण असणार आहे? ब्रोमिन. दॅट ब्रोमिन इट इज अ नॉन मेटल बट दॅट ब्रोमिन इज एक्झिस्टेड इन टू दॅट ऑफ द लिक्विड स्टेट. ब्रोमिन मात्र कशामध्ये एक्झिस्ट होतो? लिक्विड स्टेट मध्ये. पहिली प्रॉपर्टी तुम्ही काय सांगितलं, सम नॉन मेटल्स आर एक्झिस्टेड इन अ सॉलिड स्टेट अँड सम नॉन मेटल्स आर एक्झिस्टेड इन अ गॅसियस स्टेट. बट हिअर ब्रोमिन Br2 एक्झिस्टेड इन टू दॅट ऑफ द लिक्विड स्टेट. पण इथं ब्रोमिन एक्झिस्ट होते मात्र कशामध्ये एक्झिस्ट होणार आहे? लिक्विड स्टेट मध्ये एक्झिस्ट होणार आहे. सो दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी बघा, दॅट नॉन मेटल्स नॉट पोझेसेस लस्टरस प्रॉपर्टी. दॅट नॉट शो लस्टरस प्रॉपर्टी. लस्टरस प्रॉपर्टी ते काय करत नाही? शो करत नाही. म्हणजेच त्यांना शाइनिंग असणार नाही. परत याच्यात एक इम्पॉर्टंट नोट लक्षात ठेवायचं, दॅट आयोडीन इट इज अ नॉन मेटल. Al2 हा काय असणार आहे? नॉन मेटल असेल. बट इट क्रिस्टल्स मस्ट बी शाइन. त्याचे क्रिस्टल्स मात्र काय होतात? शाइन होतात. देअर क्रिस्टल्स आर मस्ट बी शाइन. काय सांगितलं बघा, पहिली प्रॉपर्टी सम मेटल्स सम नॉन मेटल्स आर इन अ सॉलिड अँड सम आर इन अ गॅसियस. पण ब्रोमिन हा नॉन मेटल कशामध्ये एक्झिस्ट होतो? लिक्विड स्टेट मध्ये. त्याच्यानंतर दे डज नॉट शो द लस्टरस प्रॉपर्टी. पण आयोडीन दॅट इज अ नॉन मेटल विच शोज देर इज अ लस्टरस प्रॉपर्टी. देर क्रिस्टल्स आर एबल टू शाइन. ओके. त्यानंतर जनरली नॉन मेटल्स आर सॉफ्ट. जनरली नॉन मेटल्स नेचर कसं असतं? सॉफ्ट इन नेचर. जनरली नॉन मेटल्स आर एक्झिस्टेड इन टू दॅट ऑफ द सॉफ्ट इन नेचर. नॉन मेटल्स कसे एक्झिस्ट होतात? सॉफ्ट नेचर मध्ये एक्झिस्ट होतात. पण त्याच्यातही काही इम्पॉर्टंट नोट आहे. आता पहिली इम्पॉर्टंट नोट बघा, कार्बन इट इज अ नॉन मेटल. कार्बन हा काय आहे? नॉन मेटल आहे. दॅट कार्बन कॅन बी एक्झिस्टेड इन टू दॅट ऑफ द थ्री आयलेट्रॉपिक फॉर्म्स. वन इट इज अबाउट द डायमंड. सेकंड आयलेट्रॉपिक फॉर्म इट इज अन ग्राफाइट. अँड थर्ड आयलेट्रॉपिक फॉर्म इट इज अबाउट दॅट ऑफ द फुलरीन. काय सांगतो? दॅट नॉन मेटल्स आर द सॉफ्ट इन नेचर. त्यातली पहिली नोट काय सांगतोय आपण, की कार्बन हा काय आहे? नॉन मेटल आहे. तो एक्झिस्ट होते तीन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट होतो. कोणकोणत्या? डायमंड, ग्राफाइट आणि फुलरीन. आता याच्यात सांगण्यासारखं काय? तर सेकंड नोट सगळ्यात महत्वाची बघा, हा नॉन मेटल आहे म्हणजे तो काय असला पाहिजे? सॉफ्ट असला पाहिजे. पण त्याचा जो डायमंड हा फॉर्म आहे, दॅट डायमंड इट इज अ हार्ड मेटल. दॅट इज द हार्डेस्ट सबस्टन्स इन अ नेचर. नेचरमध्ये तो हार्डेस्ट सबस्टन्स म्हणून काय होतो? एक्झिस्ट होतो. हे एक इम्पॉर्टंट नोट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिसरा एक इम्पॉर्टंट पॉइंट बघा, अबाउट द स्टॅबिलिटी ऑफ दिस एलेक्ट्रॉप्स. त्या एलेक्ट्रॉप्सच्या बाबतीत स्टॅबिलिटीच्या बाबतीत बघितलं तर ग्राफाइट इज मोर स्टेबल दॅन दॅट ऑफ द डायमंड दॅन दॅट ऑफ द फुलरीन. म्हणजेच सगळ्यात जास्त स्टेबल कोण असणार आहे?
डायमंड ग्राफाइट इज अन मोर स्टेबल दॅन डायमंड दॅन फुलरिंग दिस इज द स्टॅबिलिटी ऑर्डर फॉर दॅट ओके. त्याच्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी बघा जनरली ऑल मेटल्स ऑल नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. जनरली जे काय नॉन मेटल्स असतील त्या नॉन मेटल्सचा मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट काय असले पाहिजेत कमी असले पाहिजेत. पण परत याच्यातही एक एक्सेप्शन केस आहे ती कोणती असणार आहे बघा देर इज अन मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट जे होते ठीक आहे. जनरली ऑल नॉन मेटल्स हॅविंग देर इज अन लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट एक्सेप्शन केस काही नाही आहे. त्याच्यानंतर फिफ्थ प्रॉपर्टी आहे सगळ्यात महत्वाची बघा दॅट नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीट अँड इलेक्ट्रिसिटीचे ते काय असणार आहे बॅड कंडक्टर्स कोण नॉन मेटल्स. पण परत त्याच्यातलं एक इम्पॉर्टंट नोट दॅट इज द ग्राफाइट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ग्राफाइट हा इलेक्ट्रिसिटीचा काय असणार आहे गुड कंडक्टर असणार आहे. ह्या नोट ज्या असतात त्या व्यवस्थित लक्षात घ्या कारण बरेचसे क्वेश्चन हे नोट वरतीच तयार होतात. नॉन मेटल्स आर द बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी पण ग्राफाइट हा काय आहे गुड कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी ओके. त्याच्यानंतर ना सिक्स्थ प्रॉपर्टी तुम्ही काय सांगू शकता बघा द नॉन मेटल्स आर नॉट मेलेबल अँड नॉट डक्टाइल म्हणजे त्याच्यापासून तुम्ही पत्रे किंवा वायर ड्रॉ करू शकत नाही. दे आर द नॉन मेलेबल अँड नॉन डक्टाइल. ते काय असणार नाही मेलेबलही नसतील आणि डक्टाइलही असणार नाहीत ओके. सो दिस इज अबाउट दॅट ऑफ द सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ दॅट ऑफ द नॉन मेटल्स. त्या नॉन मेटल्सच्या काही प्रॉपर्टीज आहेत ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा त्यातला शेवटचा पार्ट दॅट इज अबाउट दॅट ऑफ द मेटॅलॉइड्स ओके. तर मेटॅलॉइड्स आता मेटॅलॉइड्स म्हणजे तुम्ही काय सांगणार आहात किंवा इन दॅट ऑफ द मेटॅलॉइड्स द प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्सच्या ज्या प्रॉपर्टीज असतात द प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलॉइड्स आर इन बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. म्हणजे मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या मध्ये त्यांच्या काय असणार आहे प्रॉपर्टीज असते. द प्रॉपर्टीज ऑफ दॅट ऑफ द मेटॅलॉइड्स आर इन बिटवीन दॅट ऑफ द मेटल्स अँड नॉन मेटल्स. म्हणजे काही प्रॉपर्टीज या मेटलच्या असतील काही प्रॉपर्टीज या नॉन मेटल्सच्या असतील ओके. सो दिस इज अबाउट द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द मेटलर्जी. इन नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी अबाउट द डिटेल्स.